नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातम्यांची सुरुवात या घडीच्या महत्त्वाच्या बातमीनं. अभिनेत्री कंगना रणावतनं आरोपांचा सिलसिला सुरूच ठेवलाय. आता बॉलिवूड सेलिब्रिटी पाठोपाठ तिनं शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर देखील तिनं आरोप केलेला आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मला मुंबईत परत न येण्याची धमकी दिली आहे असा खळबळजनक दावा कंगना रणावतनं केलाय. तर एवढ्यावरच ती थांबलेली नाहीये. तर व्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर मुंबई पाकव्याप्त काश्मीर सारखी का दिसतीये असंही तिनं ट्विट केलंय. तर आम्ही कंगनाच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही अशी प्रतिक्रिया यावरती संजय राऊत यांनी दिलीय. तर बुधवारीही तिनं रणवीर आणि रणवीरवरही ड्रग्ज बाबत गंभीर आरोप केले होते. तर कंगनानं आरोप तर केलेत, पण याबाबत ती पोलीस तक्रार करते का हे आता बघावं लागेल. तर कंगनानं नेमकं काय म्हटलंय ते आपण एकदा बघूया. तिनं काय ट्विट केलंय तर कंगनाचं हे ट्विट आपण पाहतोय, ज्यामध्ये ती म्हणतेय, सेना नेते संजय राऊतांनी मला उघड धमकी दिलीय, मुंबईत परत येऊ नको असं त्यांनी मला म्हटलंय. आझादीच्या फलकाच्या वादानंतर आता हे प्रकरण मुंबई शहर पाकव्याप्त काश्मीर सारखं का वाटतंय असं देखील कंगनानं म्हटलंय. तर यावरती संजय राऊतांनी प्रतिक्रिया देत असं म्हटलं आहे की तिच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही असं राऊतांनी यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. गंभीर आरोप जे आहेत अशा पद्धतीनं कंगना राऊत यांनी राऊतांवरती केलेले आहेत, कंगना रणावतनं राऊतांवरती केलेले आहेत. त्यामुळे आता नवा वाद या ठिकाणी निर्माण झाल्याचं बघायला मिळते. बॉलिवूड सेलिब्रिटींनंतर आता राजकीय वर्तुळातल्या महत्त्वाच्या नेत्यावरती देखील अशा पद्धतीनं आरोप केलेला आहे. त्यामुळे कंगनाकडून सुरू असलेला आरोपांचा सिलसिला हा थांबण्याचं नाव घेत नाहीये. ड्रग्जच्या मुद्द्यावरून तिनं अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना टार्गेट करत अनेकांबद्दल तिनं दावा केला होता. आणि त्यानंतर आता तिने संजय राऊतांवरती आरोप केलेला आहे की मुंबईमध्ये परतू नको असं संजय राऊत मला म्हणाले आहेत असं तिनं म्हटलेलं. आणि याच प्रकरणी विवेक कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. विवेक, बॉलिवूड सेलिब्रिटींनंतर आता संजय राऊतांचा नंबर. कंगना रणावत या खूप दिवसापासून वेगवेगळ्या विषयांवर वेगवेगळ्या लोकांवर ट्विट करत आहेत आणि त्याच्यामुळे सातत्यानं काहीतरी वादंग होत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी बॉलिवूडमध्ये कंकुशाही कशी आहे, करुण जोहर असतील किंवा बॉलिवूडचे इतर सगळे सितारे असतील, त्यांच्यावर अनेक आरोप केलेले होते. आता मात्र त्यांनी थेट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरच आरोप केलेला आहे की त्यांनी मला मुंबईत परत येऊ नको अशा प्रकारची धमकी दिलेली आहे. याच्यावर संजय राऊत यांना जेव्हा प्रतिक्रिया विचारली तेव्हा संजय राऊत असं म्हणाले की कोण काय बोलतोय याला महत्त्व देण्याची गरज नाहीये असं अनेक लोक काही काही बोलत असतात. आणि त्यांनी एका प्रकारे कंगना रणावतला उत्तर देखील दिलं आहे, आव्हान देखील दिलं आहे की जर तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते देण्यात यावे आणि कुठले फक्त त्यांनी आरोप करू नये, ट्विटरवर बोलण्यापेक्षा त्यांनी पुरावे दिले पाहिजे असं प्रत्याव्हान देखील संजय राऊत यांनी दिलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की त्या ज्या काय म्हणतात त्या ट्विटरच्या माध्यमातून म्हणतात, त्याला वस्तुस्थितीचा आधार नाहीये आणि म्हणून पुरावे देऊन बोला, ट्विटरवर बोलण्यापेक्षा असा सल्ला एक प्रकारे संजय राऊतांनी कंगनाला दिलाय असं म्हणावं लागेल. अगदी विवेक, त्यामुळे आता संजय राऊतांनी ही जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्या प्रतिक्रियेनंतर परत कंगनाची काही प्रतिक्रिया येते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. धन्यवाद विवेक या माहितीसाठी. त्यानंतर पुढची एक महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत. सुशांत सिंगची दिवंगत टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिच्या मृत्यूची देखील आता CBI चौकशी होणार आहे. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणानंतर या ठिकाणी दिशा सालियनच्या मृत्यूची देखील CBI चौकशी होणार आहे. 8 जूनला दिशाचा मृत्यू झाला होता. पहाटे तिच्या मालाडच्या निवासस्थानी तिनं आत्महत्या केली होती, पण पोलीस तपासात ती आत्महत्या होती की अपघाती मृत्यू होता ते अजून स्पष्ट झालेलं नाहीये. पण सर्वात महत्वाची बाब अशी की दिशाच्या मृत्यूनंतर या ठिकाणी सुशांतने देखील आत्महत्या केलेली आहे. काही दिवसातच सुशांतनं देखील आत्महत्या केली, त्यामुळे या दोघांच्या आत्महत्येपाठीमागचं कनेक्शन नेमकं काय आहे हे शोधण्याचा देखील CBI तपास जो आहे तो सुरू आहे. तर दिशा सालियन बद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात आपण. दिशा सालियनची ओळख या ठिकाणी आपण बघूयात. सालियन कुटुंब मूळचं कर्नाटकातल्या उडपीचं. 26 मे 1992 दिशाचा जन्म झाला. दादर पारसी हायस्कूल मधून तिनं शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर मुंबईच्या नॅशनल कॉलेजमधून तिनं BAMM ची पदवी घेतली.
फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून तिनं कारकिर्दीला सुरुवात केली आणि त्यानंतर मोठ्या इंग्रजी वृत्तपत्रात संशोधक म्हणूनही तिनं काम केलं. 2014 साली सेलिब्रिटी मॅनेजर म्हणून काम करण्यास तिनं सुरुवात केली. मीडिया वँटेज, इमेज स्मिथ, क्वान सारख्या बड्या एजन्सीमध्ये तिनं काम केलंय. नंतर कॉर्नरस्टोन टॅलेंट मॅनेजमेंट कंपनीतही तिने नोकरी केली. सुशांत सिंगचं अकाउंट या कॉर्नरस्टोन कंपनीकडे होतं, त्यामुळे कामानिमित्त सुशांत सोबत संपर्कात दिशाचा संपर्क येऊ लागला आणि रोहन राय या अभिनेत्याशी तिचं लग्नही ठरलं होतं. लॉकडाऊनमध्ये काम कमी झाल्यानं ती अस्वस्थ होती अशी देखील माहिती कळतीय आणि 8 जूनच्या रात्री वयाच्या अवघ्या 28व्या वर्षी तिचा मृत्यू झालाय. आणि याच तिच्या मृत्यूबद्दल आता CBIकडून तपास सुरू होणार आहे. ही आत्महत्या आहे की अपघाती मृत्यू आहे या संदर्भातला आता CBI तपास करणार आहे. अजित मांढरे आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत. अजित, सुशांत पाठोपाठ आता दिशाची देखील चौकशी CBIकडून. स्वाती, आपल्या माहितीमध्ये थोडी एक माहिती अपडेट करतो की जेव्हा CBIने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण तपास सुरू केला होता, त्याचवेळी त्यांनी दिशा सालेन आत्महत्या प्रकरणाचा जो कागदोपत्री तपास आहे तो सुरू केला होता. मात्र सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा आवाक आणि व्याप्ती पाहता त्या दिशा सालेनच्या तपासामध्ये थोडी दिरंगाई झाली किंवा थोडा उशीर त्यांनी केला असं म्हटलं तरी वावगणार नाही. पण सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये संपूर्ण तपास केला असताना दिशा सालेनच्या टप्प्यावरती जेव्हा तपास येऊन पोहोचलेला होता सुशांत सिंह राजपूतचा, त्याचवेळी CBIने ठरवलं की आपला जो तपास आपण सुरुवातीला सुरू केला होता तो तपास आपण पुढे सरकवावा. आणि त्या दृष्टीने 2 दिवसापूर्वी CBIने तपास जो आहे तो पुढे सरकवलेला आहे. याकरता 2 टीम ज्या आहेत त्या CBIने तयार केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगे दिशा सालेनच्या संपूर्ण आत्महत्या प्रकरणाची चौकशी किंवा तपास जो आहे हा ह्याने CBIने सुरू केलेला आहे. त्या अनुषंगे जवळपास 4 लोकांना समन्स देखील CBIने धाडलेले आहेत. लवकरच त्यांना चौकशीकरता DRDO जे CBIचं त्या ठिकाणी गेस्ट हाऊस आहे तिकडे त्यांना चौकशीकरता हजर राहावं लागेल. ह्या सगळ्या प्रकरणामध्ये असं म्हटलं जातं की सुशांत आणि दिशा हे दोघं एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते. लॉकडाऊनच्या काळात देखील सुशांतला अनेक त्या ठिकाणी पिक्चर्स किंवा ॲड्स आहेत किंवा सोशल मीडियावर पोस्ट करण्याचे पैसे आहेत ते मिळत होते आणि त्या सर्वांचं मॅनेजमेंट जे आहे ते दिशा सालेन करत होती. कारण का सुशांतची जी मॅनेजर होती श्रुती मोदी तिच्या पायाला लागलं होतं आणि त्याच्यामुळे ती कामावरती नव्हती, ती फिजिकली कुठे उपस्थित राहू शकत नव्हती किंवा कुठे जाऊ शकत नव्हती. याकरता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून दिशा सालेनला त्या ठिकाणी काम देण्यात आलं होतं. तिने तसं काम देखील सुरू केलं होतं. तसं आपल्याला माहिती आहे की तपासामध्ये गोष्ट समोर आलेली आहे की PUBG हा जो नुकताच काल याच्यावरती बंदी आणण्यात आलेली आहे सरकारकडून, त्या गेमचं प्रमोशन इंस्टाग्रामवर करावं अशा पद्धतीचं एक प्रमोशनसाठी काही लाख रुपये मिळणार होते, त्याची जाहिरात आपल्याला सोशल मीडियावर करावी लागेल हे देखील दिशाने सुशांतशी बोलली होती. याचबरोबरीनं अशा अनेक गोष्टी आहेत ज्या रात्री दिशा सालेनची आत्महत्या. आणि याच संदर्भात आपल्यासोबत ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे सर देखील आहेत. त्यांच्याकडून देखील याची एक वेगळी बाजू या प्रकरणाची समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. सरोदे सर, स्वागत आपल्या News18 लोकमतमध्ये. सर, दिशाच्या मृत्यू प्रकरणी FIR दाखल झालेली नाहीये, त्यामुळे मग CBI याचा स्वतंत्र तपास करू शकते का की CBI सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेऊन हा तपास करणार आहे? एक मुळातला जो FIR बिहारच्या पोलिसांनी दाखल करून घेतला होता सुशांत सिंग याच्या वडिलांचा, तर त्याच्या आधारे CBIकडे इन्क्वायरी देण्यात आलेली आहे. आणि जेव्हा एकदा CBIकडे इन्क्वायरी सुपूर्द करण्यात येते तेव्हा भारतामध्ये कुठेही आवश्यकता असेल त्या ठिकाणी जाऊन चौकशी करण्याचे अधिकार त्यांना आहेत. अर्थातच त्यांनी अशा संदर्भात जर कोणाला अरेस्ट करायचे असेल तर लोकल पोलिसांना म्हणजे स्थानिक पोलिसांना कळवणं आवश्यक असते आणि त्यामुळे चौकशी करण्याचे अधिकार त्यांना जरूर आहेत. पण अटक करताना त्यांना स्थानिक पोलिसांना विश्वासात घेणं आवश्यक आहे आणि त्या आधारे दिशाच्या मृत्यूच्या संदर्भात सुद्धा जर चौकशी होत असेल किंवा तिचे आर्थिक व्यवहार तपासले जात असतील तर ते पूर्ण अधिकार त्यांना आहेत. कारण की कायद्याच्या भाषेत असं म्हटलं जातं की एकदा गुन्ह्याचा तपास करायचा असेल तर ओपन टू द स्काय याच्या खाली जे काही पुरावे असतील म्हणजे मोकळ्या आकाशाखाली पृथ्वीवर जे पुरावे उपलब्ध असतील ते शोधण्याचे अधिकार खरं तर पोलिसांना असतात. आणि आता CBIचा स्कोप जो आहे तो पूर्ण भारतापुरता मर्यादित असल्यामुळे संपूर्ण भारतात ते कुठेही जाऊन चौकशी करू शकतात. बरं, पण मग सर, मुंबई पोलिसांनी याही प्रकरणाचा याआधी तपास केलेला आहे, त्या पार्श्वभूमीवरती CBIची होणारी चौकशी याकडे नेमकं कसं बघता येईल? आता
मुंबई पोलिसांनी जो तपास केला असेल त्याच्या संदर्भातले सगळे कागदपत्र पुरावे आणि सगळे तथ्य जे त्यांच्या हाती लागले असतील ते नक्कीच सीबीआय सोबत ते शेअर करू शकतात. कारण की शेवटी गुन्ह्याचा तपास लागणं महत्वाचं आहे आणि गुन्ह्याच्या तपासाची दिशा योग्य असणं हे महत्वाचं आहे. तर त्यांनी कॉर्डिनेशनमध्ये काम करणं हे अपेक्षित असते. परंतु ज्या पद्धतीने सीबीआयकडे तपास देण्यात आलेला आहे आणि बिहारचे पोलीस महासंचालक यांनी जणू काही बिहार पोलीस विरुद्ध महाराष्ट्र पोलीस असा जो संघर्ष एक सर्वोच्च न्यायालयासमोर उभा केला आणि ज्या पद्धतीने त्यांनी भाषणबाजी सुद्धा केली त्यातून कदाचित मुंबई पोलीस कशा पद्धतीने त्यांना सीबीआयला सहकार्य करतील हा सुद्धा एक प्रश्न सामान्य लोकांच्या मनामध्ये आणि कायदा क्षेत्रात काम करणाऱ्यांमध्ये सुद्धा आहे. पण त्यांनी आपताच सहकार्यांनीच काम केलं पाहिजे अशा पद्धतीची कायद्याची रचना आहे. अगदी सरोदे सर, खूप खूप धन्यवाद आपल्या या प्रतिक्रियेसाठी. आणि यानंतर मंदिरं खुली करण्याच्या प्रकरणासंदर्भात संजय राऊतांची एक महत्वाची प्रतिक्रिया आलेली आहे. त्यासंदर्भातली महत्वाची बातमी, मंदिरं खुली केली तर परिस्थिती हाताबाहेर जाईल अशी भीती संजय राऊतांनी व्यक्त केलेली आहे. आपण पाहतोय सलग 3 दिवस वेगवेगळे आंदोलनं या ठिकाणी होत आहेत, वंचितचं देखील आंदोलन झालेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती संजय राऊतांची ही प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले बघूयात. संयम सोडून टोकाची भूमिका घेऊन आपण महाराष्ट्राचं अहित करतोय हे भान ठेवलं पाहिजे. आम्हाला सगळ्यांना वाटतं की मंदिर उघडलीच पाहिजे, पण ही वेळ नाहीये मंदिर उघडण्याची असं जर सरकारला वाटत असेल तर सरकार महाराष्ट्र सरकार जे आहे हे करोनाला ऍक्ट ऑफ गॉड मानायला तयार नाही. केंद्र सरकारप्रमाणे किंवा देवाची करणी मानायला तयार नाही. या संकटाशी आपल्यालाच लढावं लागेल हे माहीत असताना सुद्धा जर विरोधक अशा प्रकारे बोलत असतील वागत असतील तर त्या जनतेचं नुकसान करतात. बदल्या हा एक सरकारी प्रक्रियेचा भाग असतो. आधीच्या सरकारनं सत्तेवरती येताना काही बदल्या केल्या नव्हत्या का? तर आम्हीच काय नवीन चमत्कार केलेला आहे? तिकडे केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार जाऊन मनमोहन सिंग साहेबांचं मोदींचं सरकार आलं तेव्हा बदल्या झाल्या नव्हत्या का? हे कोणत्या प्रकारचं राजकारण आणि कोणत्या प्रकारची विधानं करतात विरोधी पक्षाचे लोक ठरवायला पाहिजे. बदल्या झालेल्या आहेत आणि बदल्या राज्याच्या हिताच्या आहेत आणि बदल्या करण्याचा अधिकार लोकनियुक्त सरकारला आहे. एका जागेवरती बसून जास्तीत जास्त कामाची व्याप्ती वाढवणं ही योजना कोणाची आहे? ही योजना नरेंद्र मोदी साहेबांची. सध्या ते त्याच पद्धतीनं काम करतात. जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जी पद्धत कामाची कोणाला मान्य नसेल विरोधकांना तर त्यांनी सगळ्यात आधी नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा प्रधानमंत्र्यांना सुद्धा अशा प्रकारे त्यांनी काम करू नये आणि संपूर्ण देश पालथा घालावा ते प्रधानमंत्री आहेत आमचे हे सांगण्याचं धाडस दाखवावं.